कर्फ्यू भाई तुझे नाव किती आहे? हा रजन जगन्ना नाही. हा तू आता आम्ही तुका पळयता पेडणे तालुक्यात खयचोय उत्सव असून किंवा पेडणे शहरात वाहतूक कोंडी झाली जाल्यार तू पोलिसांक आणि ट्रॅफिक पोलिसांक मदत करता काय? तुका कशी काय आवड? काय आवड? हा पोलीस बी डिपार्टमेंट तुका काय दिता? पेडणे साहेब दिता ना. हा पीएसआय हा दिता. आता तू कितली वर्षा हे करता ड्युटी ही ट्रॅफिकेची? कितली वर्षा? 30 वर्षा करता. आणि ऐकता तुका गाडयो चलोवपी भायले बी इले काय? भायले लोक बोवाळ बी केन्ना मारतात? गाळी बिळी सावतात? आणि आता म्हाका सांग सगळ्या तू जात्रेंक बित्रेंक आसता? जात्रे वयता ना. आणि आणि मागीर जेवणाची बी तुझी सोय कोण करता? पोलीस करता? पेडण्याचे पोलीस तुका पीआय काय दिता महिन्यान? आणि ट्रॅफिक पोलीस किती दितात? आता कितलो वगत तू हय रवतलो सप्तकाक? तरी टाइम अंदाज? टाइम कितलो टाइम? 12 जायसर. आणि मागीर वयतलो कसो? देवळान न्हिदतलो? हा हॉलान न्हिदतलो. आणि मग सकाळी उठान वयतलो? नमस्कार. सध्या आम्ही मांद्रे येथील जो आपला कार्तिकी एकादशी अर्थात श्री भगवती श्रीदेव सप्तेश्वर यांचा सप्ताह मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि त्यानिमित्ताने आपले हणखणणे भागातील एक जगन्नाथ नाईक हे मागची 30 वर्षे आपल्या पेडणे शहरात पेडणे तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कुठलाही देवदेवतांचा उत्सव असेल किंवा एखादी जाहीर सभा असेल त्या सभेच्या निमित्ताने कुठंतरी वाहतूक कोंडी होत असेल आणि त्यासाठी त्या निमित्ताने आपला जगन्नाथ नाईक हे नागरिक वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचं ट्रॅफिक जर एखाद्या वेळी ब्लॉक झाली असेल तर ते काम करत असतात. आज या ठिकाणी आम्ही चित्रीकरण चालू असतानाही ते वाहन चालकांना दिशा दाखवण्याचं काम करत आहे. हे कुठल्याही सरकारी नोकरीमध्ये नाही किंवा ट्रॅफिक पोलीसमध्ये ते काम करत नाही किंवा पोलीस खात्यामध्ये ते काम करत नाही परंतु स्वखुशीने ते काम करत असतात. कुठलंही आपल्या पेडणे तालुक्यात जत्रोत्सव असला तर आपले जगन्नाथ नाईक हे दप्तरतेने हजर असतात, काम करतात. आज आम्ही त्यांच्याकडे संवाद साधला असता त्यांना पेडणे पोलीस जे अधिकारी आहेत किंवा ट्रॅफिक पोलीस अधिकारी आहेत कधीतरी त्यांना मानधन देतात, त्या मानधनवर ते आपलं जीवन कंठित असतात. अशा स्वयंसेवकाची सरकारने दखल घेऊन अशा युवकालाही अशा नागरिकाचा कधीतरी सरकारने सन्मान करण्याची गरज आहे. कधी कधी काही वाहन चालक त्यांना शिवायही देतात आणि असे मागच्या अनेक वेळा असे प्रकार घडलेले आहेत त्याची सरकारने दखल घेऊन ज्यावेळी वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होते त्यावेळी शिव्या त्यांना मोठ्या प्रमाणात मिळतात. ते स्वयं काम करत असतात, त्यांना सुरक्षा देण्याची जबाबदारी तेवढी सरकारची आणि नागरिकांची असेल. मी निवृत्ती शिरोडकर.